भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी चौथा अवतार हा नृसिंहाचा मानला जातो। याची आख्यायिका अशी आहे की हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतले। कोणताही मनुष्य, हिंस्त्र पशु नव्हे तर कोणत्याही शस्त्राने देखील मृत्यू होणार नाही असा वर त्याने मिळवला। मात्र आपल्याला मिळालेल्या बळाचा हिरण्यकश्यपूला इतका गर्व झाला की आपण जणू अजरामर झालो या कल्पनेने तो देवांचा द्वेष करू लागला। या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकश्यपूने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला। त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता। भक्त प्रल्हाद हा सदा सर्व काळ विष्णू नामाचा जप करत असे। ते हिरण्यकश्यपूला आवडत नसे, त्यामुळे त्यांनी प्रल्हादाला कष्ट दिले, त्याचा अविरत छळ केला। भगवंताप्रती एकनिष्ठ असणाऱ्या भक्त प्रल्हादाला होणारे कष्ट पाहून भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन दुराचारी हिरण्यकश्यपूचा वध केला। हा अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशीला प्रकट झाला, म्हणून तो दिवस नृसिंह जयंती म्हणून साजरा केला जातो। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे भगवान नृसिंहांची द्विभुज व वीरासनात बसलेली मूर्ती असून नृसिंह जयंतीला तेथे अतिशय मनोभावे पूजा केली जाते। वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक भगवान नरसिंह आहेत। अत्याचार करणाऱ्यांना ते कठोर शिक्षा देतात। अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे आणि अन्याय संपवणारे अशा प्रकारचे नरसिंह भगवान आहेत। त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांना अन्याय संपवण्याची प्रेरणा या ठिकाणी मिळते। भगवान श्री नृसिंह यांच्या जयंती दिनी त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन।